नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. खंडेरायाचे दर्शन घेत अनिल गोटेंनी भरला उमेदवारी अर्ज. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की संपूर्ण हयातीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस वर गरळ ओकणारे, जोरदार टीका करणारे, शहराचे राजकारण फोडून ताणून आपल्या भोवती आणणारे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यालाच म्हणतात का राजकारण, असाही प्रश्न या निमित्त जनतेत उपस्थित होत आहे. अनिल गोटे म्हणाले की मला महाआघाडीचा पाठिंबा आहे, संघर्ष करत लढत विजय मिळणारच, समोर कोण आहे याची मी काळजी करत नाही. राज्यातील 5 मोठ्या विजयी उमेदवारांमध्ये माझा समावेश असेल असा दावा करत अनिल गोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसंग्रामच्या नेत्यांसह काही आजी माजी पदाधिकारी रॅलीत सहभागी होते. यावेळी अनिल गोटेंसोबत सौ हेमा गोटे, तेजस गोटे, दिलीप साळुंके, प्रशांत भदाने, संजय बगदे, मनोज वाल्हे, डॉक्टर अनिल पाटील तसेच लोकसंग्रामचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. हा आघाडीच्या वतीने ज्या सर्व विरोधी पक्षांची एक आघाडी आहे त्याच्या वतीने लोकसंग्राम हा त्या आघाडीचा घटपक्ष आजपासून झाला. मला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बाकी जे काय असतील त्या असल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना वगैरे या सगळ्यांचा पाठिंबा. भाजपाच्या तुम्ही त्या लोकांना विचारा ज्यांचा आहे त्यांना फोडू शकेल असा याचे 90% लोकांचा मला पाठिंबा. मी नाही सांगत त्यांच्या सर्वेमध्ये आलेलं, मी कधी सर्वे वगैरे करत नाही. आणि याही उपर जर काही गडबड केली तर लोकांचा मतदान यंत्रावरचा विश्वास होईल.